छत्रपती संभाजी महाराज यांचा 340वा राज्याभिषेक दिन धर्मवीर संभाजी चौक येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार अनिल बेनके उपस्थित होते. नरगुंदकर भावे चौकातून धर्मवीर संभाजी महाराज यांची पालखी मिरवणूक काढून मारुती गल्ली मार्गे हुतात्मा चौक किर्लोस्कर रोड संभाजी चौक येथे समाप्त करण्यात आली. यानंतर संभाजी महाराजांच्या मूर्तीला आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते अभिषेक करून ध्येयमंत्र म्हणून आरती करण्यात आली. फटाकड्यांची आतिषबाजी केली. यावेळी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीनशे 350वा छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. बेळगावातील केंद्रबिंदू असलेली जागा म्हटल्यानंतर संभाजी चौक आणि संभाजी चौकामध्ये मला वाटतं कित्येक वर्ष आम्ही राज्याभिषेक दिवस हा साजरा करतो आणि हे बेळगावातील केंद्रबिंदू असल्यामुळे बेळगावातील अस्मितेचा प्रश्न असलेली ही संभाजी चौक आहे. गेले कित्येक वर्ष याच्याबद्दल चर्चा होती की संभाजी सर्कलमध्ये संभाजी जो मूर्ती आहे ती सुशोभीकरण झालं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न होता. पण त्या दृष्टिकोनातून आम्ही आता प्रयत्न करून संभाजी महाराजांच्या मूर्तीवर त्याचबरोबर किल्ल्याचं जे सुशोभीकरण असतं त्या पद्धतीचं आपण मूर्ती व किल्ला जवळजवळ 35 लाख रुपये खर्च करून हे निर्माण करत आहोत. त्याच्यामध्ये लाईट इफेक्ट असेल. मला वाटतं सगळ्या मंडळांना माहिती आहे की जो दगड वापरायचा आहे तो आम्ही बाहेरून आणणार आहे आणि एकूणच सुंदर अशी मूर्ती सुंदर असे हे डेकोरेशन करून संभाजी चौक म्हणजे काय हे जनतेनं बघायला याव्यात या अशा दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असेल. अशी मूर्ती बसून संभाजी चौक हे उत्तर कर्नाटक किंवा ह्या भागातील लोकांनी बघायला यावं अशा दृष्टिकोनातून याची तयारी आमची चालू आहे. जवळजवळ 3-4 महिन्यामध्ये हे काम संपूर्ण करून हे जनतेसाठी सुपूर्द केलं जाईल. एकूणच जनतेचं सहकार व्हावं. आजूबाजूला ज्या काही तक्रारी होत्या त्या आम्ही संपवून आता बांधकामाला सुरुवात झाली आहे. मला वाटतं 2-3 महिन्यामध्ये काम संपल्यानंतर संभाजी महाराजांची जे मूर्ती त्याचबरोबर किल्ल्याचं ते लोकार्पण आम्ही करू.